आज आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू पाहणार आहोत. आपण जी वॉटर बॉटल घेतली आहे तीचाच. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. तर आज आपण पाहणार आहोत अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू ऑफ प्रॅको कंपनीच्या वॉटर बॉटलचा. तरी आहे प्रॅको डिझाईन फॉर लाईफस्टाईल कंपनीची 700 ml ची वॉटर बॉटल. चला तर मग पहिल्यांदा हा बॉक्स आहे हा ओपन करून पाहूया आणि आतमध्ये आपल्याला कशी वॉटर बॉटल आली आहे ते पाहूया. राऊंड शेपची पिंक कलरची वॉटर बॉटल आहे. याला असं हँडल आहे आणि हे जे लीड आहे आणि आतमध्ये अशी वॉटर बॉटल आहे. आता आपण पाहताना ही वॉटर बॉटल तर आपल्याला आवडली आहे आणि यांनी काय काय आपल्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या आहेत ते एकदा चेक करूया. साठी आपल्याला हे बॉक्स लागेल. वॉटर बॉटल मी येतच ठेवते. हे पाहू शकता कंपनीचं नाव आहे प्रॅको कूल कॅम्पस 700. इथे 700 दिले याचा अर्थ असा आहे की ही जी वॉटर बॉटल आहे ती 700 ml ची आहे. म्हणजे नियर अबाउट 1.5 लिटर पर्यंत पाणी त्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे. आता आपण स्पेसिफिकेशन वाचूया. वन पीस कॅम्पस वॉटर बॉटल फीचर्स काय आहे. बीपीए फ्री. बीपीए ही एक इंडस्ट्रियल केमिकल टर्म आहे. याचा फुल फॉर्म होतो बिस्फिनॉल ए. याचा जे आहे बीपीए फ्री याचा अर्थ असा होतो की जर आपल्या कुठलाही प्लास्टिक असतं आपलं जे इंडस्ट्रीमध्ये बनवलं जातं त्याच्यामध्ये जर बीपीएचा कंटेंट असतो तो जास्त असतो की जो आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतो. परंतु हे बीपीए फ्री आहे म्हणजे जे काही हार्मफुल केमिकल्स असतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळणार आहे. म्हणून या वॉटर बॉटलमध्ये बीपीए फ्री म्हणून फीचर दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना लीक प्रूफ. लीक प्रूफ ही सगळ्यात महत्वाची फॅसिलिटी कारण आपण कुठलंही लिक्विड कॅरी करणार आहे म्हणजे ज्यूस सरबत किंवा साधं पाणी तर ते सांडायला नको किंवा लीक व्हायला नको यासाठी लीक प्रूफ. ब्रेक प्रूफ म्हणजे ह्याच्यात कुठेही तडा गेलेला नाहीये. ओडरलेस. खूपदा असं होतं की पाणी साठून राहिलं एखाद्या बाटलीत किंवा मग दुसरं काही साठून राहिलं तर त्याचा वास यायला सुरुवात होती. परंतु यांनी सांगितलं की हे ओडरलेस मध्ये येतं. त्याच्यानंतर ना आयडियल फॉर कोल्ड बिवरेजेस म्हणजे जे थंड शीत पेय ज्यांना म्हणतो आपण त्याच्यासाठी हे आयडियल आहे स्टोरेज साठी. कारण की आतमध्ये तुम्हाला दाखवते आतमध्ये हे असं प्लॅस्टिक कंटेनर आहे मध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि कडेने मग प्लॅस्टिक कव्हर आहे. म्हणजे जे आपण काही गोष्टी ठेवणार आहोत थंड त्या थंडच राहणार आहे. यासाठी त्यांनी सांगितले की आयडियल फॉर कोल्ड बिवरेजेस. त्याच्यानंतर नाही नॉट सुटेबल फॉर हॉट बिवरेजेस म्हणजे जे जसं की आपण एखादं चहा कॉफी वगैरे साठी जे थर्मास वापरतो ते आणि हे टोटली डिफरंट आहे. त्यामुळे काही काही थर्मास असे असतात की ते 2-in-1 असतात की तुम्ही कोल्ड पण कंडक्ट करू शकता किंवा कॅरी करू शकता आणि हॉट पण पेय कॅरी करू शकता. पण हे फक्त आणि फक्त थंड पेयांसाठीच आहे. किंवा जरी आपल्याला उन्हाळ्यात पाण्याचं पाणी न्यायचं असेल कुठे बाहेर जर बर्फाचं थंड पाणी नेलं तर हे शेवटपर्यंत थंड राहणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगतानाच सांगितले नॉट सुटेबल फॉर हॉट बिवरेजेस ओनली फॉर कोल्ड बिवरेजेस. आणि अवेलेबल कलर दिलेत त्यांनी. हा एक आकाशी कलर ज्याला आपण म्हणतो तो पोपटी. हा गुलाबी आणि हा डार्क गुलाबी. हा लाईट गुलाबी आणि डार्क गुलाबी. आणि खाली त्यांनी सांगताना असं सांगितलंय ऍक्च्युअल प्रॉडक्ट कलर मे बी व्हॅरी स्लाइटली. त्याचा म्हणजे मिनिंगच असा आहे की हे जे आहे हे पिक्चर फॉर्म मध्ये आणि कुठलाही ऍक्च्युअल गोष्ट दिसताना आणि पिक्चर मध्ये दिसताना थोडाफार तरी फरक असतोच. त्यामुळे हाच कलर आतमध्ये असेल असं नाही तो स्लाइटली डिफरंट पण असणार आहे. इथं सगळ्यात लहान बॉटल आहे ती त्यांनी दिलेली आहे 1400 ml ची. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी जी मध्यम आकाराची आहे ती दिली आहे 1700 ml ची. आणि सगळ्यात मोठी ती दिलेली आहे 2200 ml ची. म्हणजे 2200, 1700 आणि 1400 ml इतकं याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. तर हे 1400 म्हणजे 1.5 ते 1.5 लिटरच्या जवळपास आपण इथं पाणी कॅरी करू शकतो त्या वॉटर बॉटलमध्ये. इथे 1700 म्हणजे 1.5 लिटर आणि 2200 म्हणजे 2.25 लिटर पर्यंत पाणी किंवा कुठलंही एखादं बिवरेजेस आपण सोबत नेऊ शकतो.
हे त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी सांगितली आहे. त्याच्यानंतर ना हे लीक प्रूफ म्हणून एक हे दाखवलंय फंक्शन, ओडरलेस आणि बीपीए फ्री. हे जे तीन मेन फंक्शन वर आपण पाहिले होते तेच फक्त ते पिक्चरच्या फॉर्म मध्ये त्यांनी दाखवलेत. खाली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिचे डिटेल्स दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट घेताना आपण पाहतो ती म्हणजे तिची किंमत. तर ह्यांनी लिहिताना एमआरपी लिहिली आहे 280 रुपीज, पण आपण ज्या शॉपमधनं विकत घेतली त्यांनी आपल्याला 220 रुपीजला दिलेली आहे. त्याच्यानंतर ना मेक इन इंडिया म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ही इंडियाची आहे. आता आणखीन काय काय दिलंय त्यांनी ते पाहूया. इथं तर सिम्पल पिक्चर दिलेले आहे, बाकी सगळीकडे पिक्चरच दिलेले आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही या बॉटल पाहिल्या होत्या तिन्ही साईज मध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे जे लीड आहेत किंवा त्याची जी झाकण आहे ती युनिव्हर्सल लीड ज्याला आपण म्हणतो म्हणजे 2200 लिटरच झाकण तुम्हाला 2200 ml जे झाकण आहे तेच तुम्हाला 1400 ml पण बसवता येणार आहे 1700 ml. म्हणजे झाकणांची आदली बदली सुद्धा होऊ शकते किंवा एकच झाकण आहे त्यामुळे कुठल्याही बॉटलला ते सूट होणार आहे. त्या मोठ्या बॉटलसाठी मोठं झाकण किंवा छोट्या बॉटलसाठी छोटं झाकण असं काही नाहीये, सगळ्यांसाठी एकच झाकण. आणि हे चार कलरमध्ये अवेलेबल आहे.